कोलबास्वामी फाउंडेशन नागपुर द्वारा विद्यार्थी सत्कार कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इन्होंने विद्यार्थियों को संबोधित किया। मी नेहमी सांगतो की आपल्या समाजामध्ये जर समाजाची प्रगती आणि विकास मोजायचा असेल तर त्या समाजामध्ये डॉक्टर किती आहेत, त्या समाजामध्ये शिक्षक किती आहेत, त्या समाजामध्ये प्राध्यापक वकील किती आहेत, त्या समाजात साहित्यिक आणि कवी किती आहेत, त्या समाजामध्ये उद्योजक किती आहेत, त्या समाजामध्ये सरकारी अधिकारी उत्तम किती आहेत, अशा विविध निकषाच्या आधारावर त्या समाजाच्या प्रगतीचं आणि विकासाचं मूल्यमापन होतं। आणि म्हणून मला खूप आनंद आहे की आपण सगळ्या क्षेत्रात प्रगती केली पाहिजे। माझी पत्नी आणि मी रात्री जेवायचं जायचं म्हणून अशोका हॉटेलच्या खाली एक सागर रत्न म्हणून हॉटेल आहे तिथे गेलो होतो, आणि त्या सागर रत्न हॉटेलमध्ये साऊथ इंडियन डोसा, उपमा, इडली, सांबार, रस्सम सगळं साऊथ इंडियन ब्रँडेड नाव आहे। तर त्याचे मालक मला भेटायला थांबले होते, तर मी त्यांना विचारलं की तुमचे किती दुकानं आहेत, तर त्यांनी सांगितलं 135 दुकानं आहेत। मग मी विचारलं तुमचा टर्नओव्हर किती आहे, ते म्हणे 1600 कोटी रुपये आहे। म्हणजे त्यांनी आपल्या प्रॉडक्टला ब्रँडिंग केलं, आणि आज आता जर नागपुरात सागर रत्न उघडलं का उद्यापासून लोक लाईन लावून तिथे डोसा आणि इडली सांबार खायला जातील असं त्याचं नाव आहे। त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उद्योग व्यवसायात पण प्रगती केली पाहिजे। एक म्हणजे आपल्या समाजाची बहुसंख्य लोक बांगलादेशमध्ये राहतात, आणि त्या ठिकाणी तिथल्या लोकांना मालकीचे घर करून द्यायचा आम्ही 5 वर्ष प्रयत्न करत होतो। प्रवीण दटके, विकास कुंभारे, देवघरे, देवघरेंनी तर 5 वर्ष एवढी मेहनत केली, परिश्रम केले की न होणारं काम आज पूर्ण झालं, आणि बांगलादेशमध्ये राहणाऱ्या सर्वच लोकांना आणि ज्यामध्ये आपले जे ज्ञाती बांधव आहेत या सगळ्यांना त्यांच्या मालकीची घरं मिळाली याचा खूप आनंद आहे। आणि दुसरं काम म्हणजे आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान, मी धापेवाड्याचं आहे, माझं शेत आणि महाराजांचं शेत लागून आहे, धुरा लागून आहे। माझे आजोबा, माझे वडील, आमचा सगळा कोलबास्वामी महाराजांच्या मठाशी जवळचा संबंध आहे, आणि आपलं विठ्ठल जे आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर धापेवाड्याचं, त्याची आख्यायिका अशी आहे की एकदा कोलबास्वामी महाराज दर आषाढीला पंढरपूरला जायचे, पण त्या ठिकाणी पंढरपूरला 1 वर्षी ते जाऊ शकले, ते आजारी पडले, आणि त्यांनी मग विठ्ठलाला सांगितलं की पहा माझी तब्येत बिघडली, मी म्हणून तुझ्या दर्शनाला येऊ शकत नाही। आणि ज्यावेळी ते एवढे असीम भक्त होते की त्यांची प्रार्थना विठ्ठलाने ऐकली आणि त्यांना साक्षात्कार दिला की नदीच्या वाळवंटात मी आलो आहे, तू ये, आणि तिथे ती मूर्ती सापडली आणि कोलबास्वामी महाराजांनी प्रति पंढरपूर धापेवाडा इथे विठ्ठल रुक्माईच्या मंदिराची स्थापना केली। आता आम्ही धापेवाड्याला सुंदर करतो आहे। धापेवाड्यातला रस्ता हा जगातला जसा सुंदर रस्ता आहे तसा रस्ता बांधला आहे। आज धापेवाड्याला पूल चांगला तयार झाला। आज धापेवाड्याचं विठ्ठल मंदिर आम्ही मोठ्या प्रमाणात बांधणार आहे।